नगरमध्ये सर्वत्र लाडक्या गणरायाचं अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. नवीपेठ येथील जयानंद महावीर एकमंडळानं दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाची स्वागत मिरवणूक काढली. मंडळाची चांदीची गणेश मूर्ती तसेच उत्सव मूर्ती विद्युत रोषणाई असलेल्या रथात ठेवण्यात आली होती. रुदनाथ ढोलपथकानं बहारदार वादन करीत गणरायाचं उत्साहानं स्वागत केलं. बाजारपेठेतील प्रमुख मार्गांवरून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीनंतर मंडळाच्या चांदीच्या गणेश मूर्तीची तसेच उत्सव मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथ्था यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष राहुल सावदेकर, संतोष कासवा, अमित गांधी, योगेश मोणत, प्रकाश गांधी, सत्येन मुथ्था, ललित बणबेरू, हेमंत मुथ्था, शरद मुथ्था, मनोज गुंदेचा, कुंतीलाल रांका, राज मुणोत आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य देखाव्याचंही नियोजन करण्यात आलंय. समस्त देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य देखावा यावर्षी साकारण्यात येणार आहे. अतिशय आनंदी वातावरणात गणरायाचं स्वागत करताना कार्यकर्ते उत्साहित झाले होते. मंडळ यावर्षी पण मोठ्या आनंदाने ढोलपथक घेऊन, रुद्रनाथ ढोलपथक घेऊन जे आनंद महायोग मंडळ चांदीची मूर्ती सहित मोठ्या आनंदाने मिरवणूक काढत आहे. दरवर्षी आम्ही अशाच आनंदाने मिरवणूक काढत असतो. विगर डीजे वगैरे न घेता आम्ही ढोलपथकाचा यांनी मिरवणूक काढत असतो. आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या मिरवणूकमध्ये मोठ्या आनंदाने नाचत राहतात, आनंद घेतात मिरवणुकीचे. जय आनंद, जय महावीर. सालाभरा सालाभरप्रमाणे श्री जय आनंद महावीरोग मंडळ ट्रस्ट नवीपेठ यांची चांदीच्या श्रींचे आगमन सोहळा व मिरवणूक हर्ष उल्हास सुरू झालेली आहे. डीजे साऊंडला मात देत ढोलपथक लावून आम्ही सहकार्य करतोय सर्व प्रशासनाला, पोलीसला. तरी आपण सर्वांनी 10 दिवस आमच्या सोबत जुडून या उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे ही विनंती करतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9502007.